ही माझी ओळख नसणार आहे, माझं काम ही माझी ओळख असणार आहे. चेहरे अधूनमधून डोळ्यासमोर उमटून जातात. त्यांचे चेहरे आपल्या आठवणीतले नाहीच आहेत, या फोटोमधले आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या डिरेक्टर्स कटमध्ये माझ्यासोबत एक स्पेशल व्यक्ती आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच त्यांचा आज इंटरव्ह्यू करते, म्हणून मी स्वतः एक्सायटेडसुद्धा आहे, मी स्वतः नर्वससुद्धा आहे. पण खूप गोष्टी मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. ते स्वतः एक कोरिओग्राफर आहेत, ते फॅशन डिझायनर आहेत आणि ते डिरेक्टरसुद्धा आहेत. सो तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते आहे. माझ्यासोबत सध्या आहेत विक्रम फडणीस आणि स्माईल प्लीज हा त्यांचा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. सर, खूप स्वागत तुमचं राजश्री मराठी. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला इकडे बोलवल्याबद्दल. येस सर, माय प्लेजर. सगळ्यात आधी कसे आहात? आता प्रमोशन्स चालू झालेले आहेत. आज माझा पहिला दिवस आहे आणि मी राजश्रीच्या स्टुडिओमध्ये आहे. अँड इट इज एक्सायटिंग कारण ही माझी दुसरी फिल्म आहे. हृदयांतरनंतर मला एक असा चित्रपट करायचा होता ज्याच्यात मी एक गोष्ट मला सांगायची होती. आणि आता काहीच दिवस उरले स्माईल प्लीजसाठी. अँड आय एम होपिंग की सगळ्यांनी जाऊन थिएटर्समध्ये बघा. वाव, प्रेक्षक तुमच्यावर खूप प्रेम करतातच. म्हणजे तुमचं तिन्ही जॉनर असतील त्यांना ते खूप आवडतात. पण मला थोडं मागच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे की प्रत्येक जण लहान असल्यापासून काहीतरी स्वप्न बघतो की मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे किंवा मला डान्सर बनायचं आहे किंवा मला ॲक्टर बनायचं आहे. तसं तुमचं कोरिओग्राफी झाली, फॅशन डिझायनिंग आणि डिरेक्शन या तिन्ही जॉनर्स तुम्ही प्रेक्षकांना दिलेत. पण मग या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली, ती थिंकिंग प्रोसेस तुमची कशी होती ते मला जाणून घ्यायचं आहे. माझे आई वडील डॉक्टर आहेत आणि आपल्या इकडे हेच असतं की एक नॅचरल प्रोग्रेशन हे आहे की आई वडील डॉक्टर असतील तर मुलगा आणि मुलगी डॉक्टर होईल, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होणार. मला हे नव्हतं माहिती मला काय करायचं आहे, पण मला हे नव्हतं हे माहिती होतं की मला काय नाही करायचं आहे. आणि मला एवढं माहिती होतं की मला डॉक्टर नव्हतं व्हायचं. सो इन द इव्हेंट की मला डॉक्टर नाही, मला मेडिसिन नाही प्रॅक्टिस करायचं आहे, आय रॅन अवे फ्रॉम सायन्स अँड आय डिड कॉमर्स. नॉट नोईंग की वॉट आय विल डू इन फ्युचर, बट आय न्यू वन थिंग की मला आय डोंट वॉन्ट टू डू मेडिसिन. माझ्या आई वडिलांचं लाईफ बघून आय सेड की आय कॅनॉट प्रॅक्टिस मेडिसिन, आय वोंट बी अ गुड डॉक्टर. आणि ते एस्केप रूट पकडून मी एक फॅशन कोरिओग्राफर झालो. मी कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेज शोज करायचो, त्याच्यात मी कोरिओग्राफी केली. आणि प्रत्येक इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये वेन आय यूज टू टेक दी अवॉर्ड होम, आय रिअलाइज की दिस देर इज अ रेकग्निशन टू वॉट आय डू. अँड हेन्स फ्रॉम कोरिओग्राफी बॅकस्टेज आपण वेगळ्या डिझायनर्ससाठी शोज करतो तेव्हा आपण एक टच अँड फील असतो फॅब्रिकचा, एक क्लॉथचा, एक एम्ब्रॉयडरीचा. तेव्हा मला कळलं की दिस इज माय कॉलिंग, आय कॅन डू दिस, इट्स नॉट गोईंग टू बी टफ. अँड देन आय स्टार्टेड डुईंग अ स्मॉल कलेक्शन. स्मॉल कलेक्शनमधनं मी एक घरनं एक मशीन ठेवलेली, घरात म्हणजे 5-7 कपडे केले, काही कझन्स आणि बहिणींना बोलवलं, त्या लोकांनी कपडे घेतले, मग त्या लोकांचं नंतर मी फ्रेंड्सची एक एक्झिबिशन केली. आणि घरातनं एक्झिबिशन्स करता करता आय बिकेम इन टू अ डिझायनर. अँड वाईल डुईंग डिझाईन डुईंग क्लोथ्स आय रिअलाइज की सिनेमा इज बिग. अँड देन आय गॉट अन ऑप्शन टू डू माय फर्स्ट फिल्म विथ शंकर, ज्याच्यात हिंदुस्थानी पिक्चर कमल हसन उर्मिला आणि मनीषा कोयराला बरोबर, त्याच्यात मी एक गाणं केलेलं लटका दिखा दिया. ते गाणं माझं पहिलं फिल्म, माझ्या लाईफचं पहिलं गाणं होतं. अँड देन आय रिअलाइज की दिस इज अ होल वर्ल्ड. अँड देन आय नेवर लुक्ड बॅक. आणि मग मी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो आणि मग मी 17 वर्ष सलमान बरोबर काम केलं आणि वेगवेगळ्या आर्टिस्टबरोबर. मला वाटतं एक रेखाणी तिला सोडून मी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक आर्टिस्टबरोबर काम केलेलं आहे. सो एक एक्सपिरियन्स होता 25 वर्षांचा. आणि तिकडनं आय सेड नाव आय वॉन्ट टू टेल स्टोरीज. सो मी हृदयांतर स्वतः लिहिलेली, तर जेव्हा मी हृदयांत स्टोरी लिहिलेली आय रिअलाइज की आय हॅड अन ॲप्ट ऑफ टेलिंग स्टोरीज, पण आय डिंट नो हाऊ टू एक्झिक्यूट इट. सो आय थॉट आय विल गेट द बेस्ट टेक्निशियन्स ऑन बोर्ड. अँड सो आय रोट हृदयांतर. आणि हृदयांतर झाल्यानंतर ज्या तऱ्हेने मला रिस्पॉन्स मिळाला महाराष्ट्राकडनं, आणि आय जस्ट रिअलाइज की दे लाईक द काइंड ऑफ स्टोरीज आय वॉन्ट टू टेल, आय रोट माय सेकंड स्टोरी विच इज माय. सो माय जर्नी हॅज बीन अनप्लॅन्ड बट इट्स बीन ब्युटिफुल. बट जर तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की प्रत्येक आई वडिलांना हवं असतं त्यांचं जे प्रोफेशन आहे तेच त्यांच्या मुलांचं प्रोफेशन असावं, बट तुमचं प्रोफेशन एकदम 360 डिग्री अपोजिट होतं. मग त्यांनी तेव्हा तुम्हाला सपोर्ट केला? तेव्हा त्यांना सपोर्टचा सवालच नव्हता, कारण त्यांना कळलंच नाही मी काय, व्हॉट इज दिस फॅशन डिझायनिंग अँड वाय वुड अ बॉय वॉन्ट टू डू इट. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इट वॉज नॉट, तेव्हा एवढं रेप्युटेड नव्हतं. तेव्हा एक हा
प्रोफेशनला एवढा मान नव्हता, या प्रोफेशन एवढं ओपन्ड अप नव्हतं, तर हे का म्हणजे तिकडे पैसे कसे कमवणार, त्याला रिस्पेक्टेबिलिटी आहे का, हे पुष्कळ प्रश्न होते. तर त्यावेळी त्या लोकांनी एवढं ऍक्सेप्ट नव्हतं केलेलं, पण आज दे आर व्हेरी प्राऊड. वाव. पण जेव्हा तुम्ही या इंडस्ट्रीत आला, जर तुम्ही म्हणालात लटका दिखा दिया तुमने तुम्ही ते गाणं केलं, तेव्हा ती फिलिंग काय होती की वाव स्मॉल कलेक्शन टू अनबिलिव्हेबल. कारण मी कधी एका सेटवरती गेलेलोच नव्हतो, मी हे लाईट्स कॅमेरा कधी एवढी टेक्निशियन्सना बघितलेलंच नव्हतं. आणि जेव्हा मी हिंदुस्थानी केलं तेव्हा मला कळलं की हे एक दुसरंच जग आहे. आपण हे जगला कधी एक्सपिरियन्सच नाही करू शकत की एवढं मोठं एक सेल्युलॉइड आणि सिनेमा इज सो बिग. इट वॉज जस्ट अ सरियल फिलिंग की ओ माय गॉड देर इज अ वर्ल्ड दॅट आय कॅन एक्सप्लोअर. वाव. पण कुठलंही काम करताना चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. एखादी गोष्ट खूप शिकवून जाते, एखाद्या गोष्टीतनं आपल्याला अनुभव येतो किंवा ती गोष्ट पुढे करू नये अशी खुणगाट आपण बांधतो. तर या 25 वर्षाच्या जर्नीमध्ये असा कुठला अनुभव किंवा असा कुठला किस्सा आहे जो नेहमी तुमच्या लक्षात राहील की ही गोष्ट पुढे करायची आहे किंवा ही गोष्ट आपल्याला कधीच नाही करायची? मला वाटतं हे तर माझ्या आयुष्यात रोज होतं. कारण आपण एका एक्सपिरियन्सला घेऊन आपण दुसरी एक्सपिरियन्सचं जजमेंट नाही घेऊ शकत. काहीतरी एकदा आज नाही चाललं तर ते 10 दिवसानंतर तीच गोष्ट आपल्यासाठी चालू शकते. सो आय हॅव नेवर टेकन वन एक्सपिरियन्स ॲज अन एक्झाम्पल टू लिव्ह दी अदर टाईम. सो आय थिंक की ह्या इतक्या वर्षात जे जे मी शिकलेलो आहे, जे जे मला जे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं हे रोज नवीन असतं. आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स हे मी आज पकडत नाही. असा एखादा आत्तापर्यंतचा कुठला खूप छान अनुभव देणारा असा कुठला किस्सा तुम्ही माझ्यासोबत शेअर कराल का? मग तो फॅशन इंडस्ट्रीतला असेल, डिरेक्शन करताना असेल, किंवा जेव्हा तुम्ही कोरिओग्राफर म्हणून आलात आणि जेव्हा तुम्ही ते एस्टॅब्लिश करत होतात स्वतःला. आय थिंक की फिल्म्समध्ये मी बोलू शकतो की जेव्हा मी समज पहिल्या फिल्ममध्ये सुबोध भावे मुक्ता बर्वे हृदयांतरमध्ये किंवा आता प्रसाद ललित मुक्ताबरोबर मी हे शिकलो की एकदा आपण फिल्म छापली की ती छापली, सेटवरती कुठलाही आर्टिस्टला प्लीज नाही करायचं, कुठलाही आर्टिस्टला आपण होमध्ये हो घालायचं नाही. तर मी हे शिकलो की त्यांना आवडेल नाही आवडेल, फिल्म आपली आहे, ते नंतर बघणार. आपण पहिली बघितलेली ही फिल्म. सर मी एवढं शिकलो की कॅप्टन ऑफ द शिप इज ओनली वन अँड एव्हरीबडी एल्स इज टू जस्ट गो विथ द विजन ऑफ दॅट अँड प्ले दॅट स्टोरी दॅट गेम लाईक दॅट. सो आय रिअलाइज की काही असेल नाही बोलायचं. आपण कधीतरी ना आयुष्यात नाही बोलायला फार घाबरतो की याचे रेपरकशन्स काय असू शकतात, पण मी आता नाही बोलतो. वाव. पण मग विक्रम कसे डिरेक्टर आहेत? विक्रम स्ट्रिक्ट डिरेक्टर आहेत, ते मोल्ड होणारे डिरेक्टर आहेत. आता मला मुक्ता ललित प्रसाद हे सांगू शकतात, पण मला माहिती आहे की मला काय पाहिजे आणि मला माहिती आहे की मला काय नाही पाहिजे. तर आता एखाद्या सेटवरती ललित बोलला, सर मी असं का करू, माझा कॅरेक्टरच असा नाही. मी म्हटलं हे बघ, तुला करायचं आहे दुसऱ्या पद्धतीने तर तू कर, पण माझ्या पद्धतीने पण ते करावं लागेल आणि मी तुझा शॉट ठेवणार नाही फिल्ममध्ये. मी माझाच शॉट ठेवणार जो मला पाहिजे. तर तुला पाहिजे असेल तर तू सॉफ्टली हा सीन कर, पण मी तो शॉट ठेवणार नाही. मी तू जो लाऊड शॉट करणार तोच मी ठेवणार, तर तो आपण टाइम वेस्ट करतोय, मग तो बरोबर लाईनवरती येतो. वा, म्हणजे ही खरंच आर्ट आहे समजावून सांग. हो, समजावून सांग ना. कारण आय नो व्हॉट आय वॉन्ट, पण टू प्लीज दी आर्टिस्ट समटाइम्स वी वेस्ट टाइम. सो आय सेड लिसन टू मी, यू कॅन डू इट इन अनदर वे, पण तो वे मी ठेवणारच नाही, मी माझ्या वेचाच ठेवणार. तर आता तू डिसाईड कर किती वेळ आता घालणार. सिनेमाचं नाव स्माईल प्लीज, म्हणजे फोटो काढताना म्हणा किंवा कोणी नाराज असेल आपण पटकन बोलून जातो स्माईल प्लीज, म्हणजे ते नाव बघूनच तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. एक डिरेक्टर म्हणून या सिनेमाकडची कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्याकडे सतत ठेवायला आवडेल सिनेमा? मला वाटतं ही गोष्ट, कारण मी गोष्ट लिहिली तेव्हा माझी आई जिवंत होती आणि ही गोष्ट मी तिच्यासाठी लिहिली, कारण मला ही गोष्ट जगापर्यंत न्यायचं की आपण काही वस्तू इतके इझिली इग्नोर करतो. जेव्हा दोन शब्द आपण समोरच्या माणसाला बोलू शकतो स्माईल प्लीज आणि त्यांचं आयुष्य बदलू शकतं, आपण हे का नाही बोलत आणि का आपण हे करत नाही आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी? तर मला वाटतं द रायटिंग ऑफ द स्टोरी व्हेन माय मदर वॉज अलाइव्ह वॉज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ मेकिंग द फिल्म. वाव. तुम्ही आत्ताच बोलता बोलता मला म्हणालात की तुम्ही सगळ्याच अभिनेत्यांबरोबर काम केले, फक्त रेखाजी राहिले आहेत काम करायच्या. तर भविष्यात कधी किंवा आता लवकरच? म्हणजे आम्ही नेहमी बोलतो, मी त्यांना भेटल्यावरती पण नेहमी बोलतो की आपण आपलं राहिलो काम करण्याचं. मी श्रीदेवी बरोबर काम केलेलं, माधुरी बरोबर काम केलेलं, पण तिच्या बरोबर माझं काम करायचं राहिलं. सो होपफुली समडे. शेवटचा प्रश्न सर, आतापर्यंत तुम्ही 2 सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले, त्याच्या आधी तर तुमचं काम म्हणजे मी न बोललेच बरं त्याबद्दल. प्रत्येकाचं एक ड्रीम सेट असतं राईट, की मला इथपर्यंत काम करायचं किंवा मला माझ्या आयुष्यात हे हवं आहे.
विक्रम सरांचं असं कुठलं ड्रीम आहे किंवा असा कुठला जॉनरचा सिनेमा आहे? मला आता एक हिंदी फिल्म करायची. मराठीमध्ये मी दोन फिल्म्स केल्या. मला मराठीमध्ये नेहमीच काम करायला आवडेल कारण इकडे भरपूर टॅलेंट आहे. पण मला, मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधनं आलो आहे, आता मराठीमध्ये काम करतो आहे, मला हिंदी फिल्म्स पण करायच्या आहेत. कारण द कॅनव्हस इज मच बिगर, इट इज पॅन इंडिया. राईट नाव आय एम शोकेसिंग माय टॅलेंट ओव्हर हिअर. आय एम होपिंग दॅट आय विल गेट द ऑपॉर्च्युनिटी टू डू इट्स एल्सवेअर ऑल्सो, बट कीपिंग इट टू माइंड दॅट आय विल नेव्हर गिव्ह अप मराठी फिल्म्स बिकॉज दॅट्स अज अ डिरेक्टर गेव मी माय आयडेंटिटी. क्या बात आहे, थँक्यू सो मच सर, इतक्या छान गप्पा मारल्यात आणि खूप शुभेच्छा स्माईल प्लीज. थँक्यू, आणि हे ब्युटिफुल आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू.